नाही ठीक आहे, आज शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने 5 वाजता त्याच्यावर सुनावणी ठेवलेली आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढची काय नेमकं पाऊल असेल त्याबद्दल माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील। आज सुप्रीम कोर्ट में शिवसेना के तरफ से रिट पिटिशन दाखिल की गई है, शाम को 5 बजे उसके ऊपर सुनवाई हो जाएगी और सर्वोच्च न्यायालय के जो डिसीजन आएंगे उसके बाद अगली जो डेफिनेटली सर्वोच्च न्यायालय का जो निर्णय आएगा उसके बाद आगे क्या करें उसके बारे में माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच पुढची काय पुढचं पाऊल असेल त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल। सुप्रीम कोर्ट में शिवसेना की तरफ से पिटीशन दाखिल की गई है, जब सुप्रीम कोर्ट में सुनवाई होने के बाद जो निर्णय आएगा उसके ऊपर आगे की जो कुछ रणनीति करनी है उसके बारे में निर्णय लिया जाएगा। सर, संभाजीनगर नहीं, आज संध्याकाळी पुन्हा एकदा कॅबिनेट आहे, कॅबिनेट मध्ये जे निर्णय असतील त्याबाबत मी काय बोलू शकत नाही, परंतु नक्कीच कॅबिनेटच्या निर्णयानंतर आपल्याला ब्रीफिंग केली जाईल। धन्यवाद। उद्या बंडखोर आमदार येणार आहेत। आम्ही सर बैठक में क्या बात हुई सर? ईमेल हमेशा हमारे कांटेक्ट में है, कम से कम बूम खाली कर ले यार। अच्छा, किससे खाली करूं यार? उनके ऊपर जबरदस्त एक दबाव किया, वो प्रेशर में है, वो कंफ्यूजन में है और इसलिए बोल नहीं रहा है, लेकिन कम से कम 20 ML आज भी प्रेशर के अंदर जो है वो हमारे साथ कांटेक्ट में। कसा संपर्क सुरू है, काय नेमकं म्हणलंय? फ्लोर टेस्ट वर जाऊन पाहायला मिळेल का? फ्लोर टेस्टच्या नंतर जे आहे त्याला त्याबाबतची योग्य ती भूमिका मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे योग्य त्या वेळेला आपल्या समोर ठेवतील, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या रिट पिटिशन मध्ये शिवसेनेला न्याय मिळेल असं आम्हाला। आजची बैठक, आजची कॅबिनेट ही शेवटची बैठक आहे, याची चर्चा आहे सर। आजची कॅबिनेट न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याला पुढचे मार्गदर्शन केलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।